तर हे भांड असं ठेवायचं आणि वरून असं प्रेस करायचं. हे बघा मस्तपैकी आपलं ज्यूस तयार झालं आणि एवढं भारी झालंय ज्यूस ना, म्हणजे गाळून घ्यायची सुद्धा गरज नाही एवढं यामध्ये बारीक झालेलं आहे. नाहीतर कधी कधी असा चोथा राहतो, अजिबात यामध्ये चोथा राहिलेला नाही, एकदम स्मूथ झालेला आहे ज्यूस. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आज मी रेसिपी बरोबर तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे, ती म्हणजे हा आहे कुकवेलचा मिक्सर, जो मी कालच अमेझॉन वरून मागवला आहे. अजून तो बॉक्स खोललेला नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा मिक्सर वापरायचा कसा, त्यामध्ये कोणकोणती भांडी येतात, कोणकोणते कलर येतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत परवडण्यासारखी आहे की नाही तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. बॉक्स वर बघाल तर हा कुकवेलचा बुलेट मिक्सर, ब्लेंडर आणि ग्राइंडर असा हा मिक्सर आहे, ज्यामध्ये 600 वॅटची कॉपर मोटर बसवलेली आहे. 12 मंथ म्हणजे 1 वर्षाची वॉरंटी मिळते आणि अनब्रेकेबल 3 जार मिळतात, म्हणजे न तुटणारे असे हे 3 जार आहेत. हे बघा, त्याशिवाय ISI सर्टिफाईड आहे. त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्हाला बॉक्स वरती बघायला मिळतील. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. आणि हे मॉडेल सिल्वर कलरचा आहे, मी सिल्वर कलर घेतला आहे. यामध्ये अजून 2 ते 3 कलर मिळतात. आणि बॉक्स वर बघाल तर याची किंमत 5000 दिलेली आहे, पण खरी किंमत एवढी नाहीये. मी कितीला घेतलं ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगते. तर आता आपण खोलून बघूया. बॉक्स मध्ये आपल्याला हे वॉरंटी कार्ड मिळतं आणि वापरायचं कसं ते यामध्ये सर्व दिलेलं आहे. पण आता तुम्ही व्हिडिओ बघणारच आहात, त्यामुळे तुम्हाला वापरायचा कसा ते समजून जाईल. त्यानंतर हा एक कागद मिळतो, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय मिक्सर थोडे दिवस चालू केल्यानंतर त्या वार्निशचा वाश येतो, पण मिक्सरमध्ये काही खराब असेल असं काही नसतं, थोडे दिवस त्याचा वाश येतो. आणि जर तुम्ही मिक्सर मागवलाच तर वॉरंटी रजिस्टर करण्यासाठी या नंबरवर त्यांना कॉल करायचा, तरच तुमची वॉरंटी रजिस्टर केली जाईल आणि ती गृहित धरली जाईल, हेही लक्षात ठेवायचं. तर हे बघा, या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये मिळतात. तर आता मी तुम्हाला एक एक वस्तू दाखवते. तर हा आहे आपला मिक्सर. हे बघा, त्याला इथे ऑन ऑफचं बटन आहे. त्यानंतर हे एक जार आहे, तुम्ही असं घट्ट करून लावू शकता आणि असं काढू शकता. आणि त्या भांड्याला ही अशी 3 ब्लेड आहेत, 1, 2, 3. हे आहे दुसरं भांड आणि हे 2 ब्लेडचं भांड आहे. हे असं म्हणजे सुकं काही लावायचं असेल, शेंगदाणे म्हणा किंवा वेलची पूड करायची असेल, तर ह्या भांड्याचा उपयोग होतो. हे छोटं भांड आहे 300 ml आणि मोठं भांड आहे 500 ml. आणि हे तिसरं भांड आहे ते एक प्रकारची बॉटलच आहे. हे बघा, ती सुद्धा 500 ml आहे आणि त्याला वर हे असं झाकण आहे, म्हणजे जर तुम्ही काय मिल्क शेक किंवा ज्यूस बनवलं तर हे भांड असं लावून पिऊ शकता डायरेक्ट. आणि ज्यूस बनवताना हे ब्लेड या भांड्याला असं तुम्ही लावू शकता आणि डायरेक्ट यामध्ये ज्यूस बनवू शकता. त्यानंतर ही अशी झाकण मिळतात, ती यावर तुम्ही लावू शकता. हे एक झाकण आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला जर काय बनवून ठेवायचं असेल किंवा बाहेर जाताना घेऊन जायचं असेल तर हे झाकण लावून तुम्ही असं घेऊन जाऊ शकता, ही बॉटल सारखं. तर याची 3 मॉडेल येतात. तर पहिलं मॉडेल आहे त्यामध्ये ही 2 भांडी मिळतात, दुसऱ्या मॉडेलमध्ये ही 3 मिळतात आणि अजून एक मॉडेल आहे त्यामध्ये 5 मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यापैकी कोणतंही घेऊ शकता आणि पण त्याची किंमत मॉडेल प्रमाणे कमी जास्त होऊ शकते. मला हा मिक्सर 2200 ला मिळाला. तुम्ही जसं घ्याल तसे त्याच्या किमती कमी जास्त होऊ शकतात. जर लहान मिक्सर म्हणजे 2 भांड्यांचा घेतला तर थोडी किंमत कमी असेल, जास्त 5 भांड्यांचा घेतला तर जास्त असेल. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याच्या 3 मिक्सरची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर खूप माहिती दिली, आता आपण हा मिक्सर वापरून बघूया. तर त्याआधी मी ही भांडी सर्व घासून घेते आणि नंतर आपण बघूया.
तर पहिल्यांदा आपण अननसाचं ज्यूस बनवूया. तर त्यासाठी हे एक अननस मी बारीक फोडी करून घेतले आहेत, ते यामध्ये घालून घेऊया. आणि झाकण लावताना लक्षात ठेवायचं, हे ओलं वाटप काय करायचं असेल, ज्यूस म्हणा किंवा वाटण करायचं असेल, तर हे ब्लेड लावायचं, त्यांनी लिहून दिलेलं आहे हे बघा. आणि सुकं काय वाटायचं असेल किंवा शेंगदाण्याचं कूट बनवायचं असेल किंवा वेलची बारीक करायची असेल तर हे ब्लेड लावायचं, याच्यावर सुद्धा हे लिहून दिलं हे बघा. याला आता हे ब्लेड लावून घेते. या इथे खाचा दिलेले आहेत आणि ह्याला हे अडकवण्यासाठी दिलेलं आहे. तर आता हे असं अडकवून असं फिरवून घ्यायचं. आता हे चालू करून बघूया. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याला 1 मिनिटापेक्षा जास्त चालू ठेवायचं नाही मिक्सरला. तर 1 मिनिट फक्त फिरवायचं आणि बंद करून थोडा वेळ थांबून नंतर चालू करायचं परत. तर आता यामध्ये मी साखर घालून घेते. बघा किती पटकन आपलं ज्यूस तयार झालं. यामध्ये आता ही 1 वाटी साखर घालून घेऊया. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे फिरवता फिरवता मिक्सरचा थोडासा वास येतोच आहे, पण तो वार्निशचा असतो. तर आता हे परत मी झाकण घट्ट लावून घेतलं आहे, याला परत लावून घेऊया. आणि जसं तुम्ही बघितलं की याला हात नाही धरला तरी काही होत नाही. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे या मिक्सरला खाली ग्रीप लावलेले असल्यामुळे हे मिक्सर इकडे तिकडे सरकत नाही. हे एकदा भांडं फिट केलं आणि चालू केलं तरी हात धरायची काहीच गरज नाही. मस्तपैकी आपलं ज्यूस तयार झालं. तर याला या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि झाकण लावताना थोडं घट्टच लावायचं, म्हणजे ते ज्यूस बाहेर येणार नाही. कारण आपण असं उलट करून लावत असतो, त्यामुळे हे भांडं एकदम घट्ट लावून घ्यायचं. तर यामध्ये आता हे फ्रीज मधलं थंड पाणी आहे, ते घालून घेते. तुम्हाला जेवढं जाड हवं असेल किंवा पातळ हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालून घ्यायचं. यामध्ये मी थोडस मीठ घालणार आहे. तुम्ही यामध्ये जिरा पावडर, काळं मीठ घालू शकता. आणि आवडत असेल तर अजून यामध्ये पुदिनाही घालू शकता, त्यामुळे छान अजून चव लागते. आणि याच बॉटलमध्ये तुम्ही असं भरून त्यावर झाकण लावून पिऊ शकता. आणि प्यायच्या वेळी हे असं उघडायचं झाकण आणि हे असं तुम्ही पिऊ शकता. एक नंबर ज्यूस झालेला आहे. आणि एवढं भारी झालंय ज्यूस ना, म्हणजे गाळून घ्यायची सुद्धा गरज नाही, एवढं यामध्ये बारीक झालेलं आहे. नाहीतर कधी कधी असा चोथा राहतो, अजिबात यामध्ये चोथा राहिलेला नाही, एकदम स्मूथ झालेला आहे ज्यूस. मी ज्यूस पिताना बघून बाकीच्यांच्या तोंडालाही पाणी सुटलं, तर त्यांना आधी हे ज्यूस देते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच काही नवीन वस्तू घेतल्यावर व्हिडिओ बघायचा असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर कोणी मिक्सर घ्यायचं म्हणत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यानंतर आता ह्या भांड्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे. त्यासाठी हे टोमॅटो बारीक करून घेतले. आणि आता याला हे ब्लेड लावणार आहे, जे ज्यूस बनवायला वापरलं होतं तेच ब्लेड याला लावणार आहे आता. आणि हे असं घट्ट लावून घ्यायचं. बघा किती झटपट आपली ही टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे. हे बघा एकदम बारीक पेस्ट झाली आहे. आणि जर तुम्हाला याच भांड्यामध्ये ठेवायची असेल तर हे झाकण लावून तुम्ही असं ठेवू शकता. हे बघा असं तुम्ही फ्रीज मध्येही ठेवू शकता झाकण लावून, म्हणजे सांडणार नाही ते. हे बघा असं ठेवून जायचं. तर आता राहिलं हे तिसरं छोटं भांड. म्हणजे तुम्हाला थोडस जरी काय वाटायचं असेल किंवा बारीक पूड करायची असेल तर याच्यामध्ये चांगली पूड होऊ शकते. तर ही आता मी वेलचीची पूड करणार आहे. यासाठी हे 2 ब्लेडचं झाकण आहे, ते लावून घ्यायचं. हे बघा आणि यावर लिहिलेलं पण आहे. ही झाली आपली नॉर्मल रोजची वाटायची पद्धत. अजून एक त्यामध्ये ऑप्शन आहे, तो म्हणजे हे बटन चालू ठेवून तुम्ही हे झाकण लावून डायरेक्ट फिरवू शकता. त्यासाठी पहिल्यांदा हे चालू करायचं. चालू केलं तरी हे ब्लेड फिरत नाही, पण हे भांडं जेव्हा तुम्ही दाबून म्हणजे प्रेस कराल तेव्हा ते ब्लेड फिरतं. तर हे भांडं असं ठेवायचं आणि वरून असं प्रेस करायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला शेंगदाण्याचं कूट करायचं असेल किंवा खोबऱ्याचं कूट करायचं असेल तर त्यासाठी हे उपयोगी आहे. म्हणजे डायरेक्ट एकदम फिरत राहणार नाही, थोडस फिरवायचं परत बंद करायचं.
असं. कारण शेंगदाणे आणि खोबरं सारखं फिरत राहिलं तर त्याला तेल सुटतं, त्यासाठी हा ऑप्शन उपयोगी आहे. बघा वेलचीची चांगली पूड झाली आहे बारीक, थोडीशी साल राहिली आहे, पण जर वेलची चांगली गरम करून बारीक केली तर ह्याच्यापेक्षा बारीक होऊ शकते पूड. बघा मोठ्या मिक्सरमध्ये आपण जर करायला गेलो तर एवढी बारीक होत नाही. बघितलं ना, छोटासा आहे पण किती उपयोगी आहे हा मिक्सर, आणि याला जागा सुद्धा कमी लागते आणि एकदम थोड्यात थोडं साहित्य एकदम बारीक होऊन येतं. तर बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये या मिक्सर बद्दल तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये विचारू शकता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 3 कलर आहेत, ते मी सांगायला विसरली होती. हा आहे सिल्वर कलर, अजून काळा आणि लाल, असे 3 कलर आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कोणता कलर हवा तो तुम्ही घेऊ शकता. आणि जर कोणाला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.